नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. बुश कंपनी येथील कोविड रुग्णालयाचं पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण. कोरोना विरुद्धच्या लढाईला मिळणार बळ. लॉजमुळे कोरोनाचा धोका, कारवाई न झाल्यास आंदोलन करू, आमदार प्रताप सरनाईक यांचा इशारा. आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणाऱ्या दुकानांवर पालिकेचा बडगा, 8 दुकानं सील. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ठराविक अंतरानं करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचं आयोजन येत्या रविवारी 20 सप्टेंबर रोजी करण्यात आलंय. पल्स पोलिओ रविवार आणि नियमित लसीकरण या अंतर्गत मोहिमे राबवण्यात येणार असून सर्व लसी प्रत्येक विभागातील आरोग्य केंद्रात मोफत उपलब्ध करण्यात आल्या असून त्याचा लाभ पालकांनी 5 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना द्यावा असं आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि अतिरिक्त आयुक्त 1 गणेश देशमुख यांनी केलंय. जागतिक आरोग्य संघटनेनं पोलिओचं समूळ उच्चाटन करण्याचं ध्येय निर्धारित केलं असून या पार्श्वभूमीवर भारतात सातत्यानं पल्स पोलिओ विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येते. गेल्या 15 वर्षांपासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ठाणे महापालिकेनं उत्कृष्टपणे राबवली आहे. या मोहिमेत सर्व स्तरातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभलाय. रविवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी ठाणे महापालिकेच्या वतीनं विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येणार असून या मोहिमेअंतर्गत एकही बालक पोलिओ डोस घेण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. सदर दिवशी पालिकेतर्फे शहरात विविध ठिकाणी बूथवर आणि त्यानंतर पुढील 5 दिवस प्रत्येक घरोघरी जाऊन लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना पोलिओचा डोस देण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात आलंय. सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करण्याबरोबरच लॉकडाऊन नियमांचं उल्लंघन करून रात्री उशिरापर्यंत दुकानं उघडी ठेवणाऱ्या दुकानदारांवर ठाणे महापालिकेनं कडक कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 8 दुकानं सील करण्यात आली असून पालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली. पालिकेच्या नौपाडा प्रभाग समिती अंतर्गत तलावपाळी आणि चिंतामणी चौक या परिसरात काही दुकानं रात्री 7 नंतरही उघडी ठेवून लॉकडाऊनच्या नियमांचं तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नसल्याच्या तक्रारी पालिका आयुक्तांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगानं उपायुक्त अशोक ब्रुपुले यांनी अतिक्रमण पथकाच्या सहाय्यानं 8 दुकानांवर कारवाई करून ती दुकानं सील केली. या दुकानांमध्ये पिझ्झा, सँडविच, कुल्फी, आईस्क्रीम इत्यादी दुकानांचा समावेश आहे. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26-12-7394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 9111-23978046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक 9122-25301740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम प्रभावीपणे राबवण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत. उद्यापासून राबवण्यात येणारी ही राज्यव्यापी मोहीम ठाणे शहरात कशा पद्धतीनं प्रभावीपणे राबवता येईल याचा आढावा घेण्यासाठी
पालिका आयुक्तांनी आज कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात सर्वाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये पालिका आयुक्तांनी या मोहिमेच्या अनुषंगानं राज्य शासनानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगानं आढावा घेऊन या योजनेच्या यशस्वी आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक ती यंत्रणा तयार करण्याचे आदेश त्यांनी अतिरिक्त आयुक्तांना दिले आहेत. यावेळी त्यांनी या मोहिमेची व्यापक जनजागृती करण्याच्या अनुषंगानं आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी असं स्पष्ट केलंय. मीरा भाईंदरमधील लॉज हे वेश्या व्यवसायाचे अड्डे बनले असून यातून कोरोनाचा संसर्ग फैलावण्याचा धोका आहे. अशा ऑर्केस्ट्रा बार आणि बार हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर तडक कारवाई करा, त्यांचे परवाने रद्द करा अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी पोलीस आयुक्त आणि पालिका आयुक्तांना भेटून केली आहे. गांधी जयंती आधी ही कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. शहराच्या वेशीवर स्प्रिंग लॉजिंग आणि बोर्डिंग, साई सनिधी बार, बेकयार्ड बिअर गार्डन, आर ब्रिविंग कंपनी पासून उत्तनच्या सिल्वर डो युटन पर्यंत अनेक लॉज बारची बेकायदेशीर बांधकाम आहेत. अंतर्गत बेकायदा बांधकामं झाली असून छुप्या खोल्या बांधण्यात आल्या आहेत. शहरातील लॉज, ऑर्केस्ट्रा बार यामुळे गैरप्रकार वाढलेत. लॉजच्या आड अनैतिक व्यवसाय वाढले असून यातून कोरोना वाढवण्याचा धोका आहे असं सरनाईक म्हणाले. कोरोनाच्या संसर्ग काळात बेकायदा बांधकामांचे पेव फुटलेले आहेत. पालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्याशी अर्थपूर्ण व्यवहार करून ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यकालात ही बांधकामं झाली आहेत त्या अधिकाऱ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. गेल्या 5 महिन्यात झालेली ही अनधिकृत बांधकामं तोडण्यासाठी पालिकेनं कालबद्ध मोहीम आखून सर्व बांधकामं तात्काळ तोडून टाकावीत. या महिन्यात ही मोहीम पूर्ण करावी अशी मागणी केली आहे. तरुण पिढीला वाईट मार्गाला लावणारी ही अनैतिक व्यवसायाची केंद्र असून पालिकेनं प्रामाणिकपणे यावर कारवाई करावी आणि भविष्यात अशा अनैतिक व्यवसाय केंद्र परत उभी केली जाणार नाहीत अशी अंमलबजावणी करावी. मुंबईतील कमला मिल कंपाऊंड येथील एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीनंतर मीरा भाईंदर महापालिकेनंही अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, लॉजिंग, बोर्डिंग यांना नोटीसा पाठवल्याचं सांगितलं होतं. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालेली नाही. पूर्णपणे अनधिकृत आणि विनापरमाना व्यवसाय करत असलेल्यांवर मनपा प्रशासन मेहरबान आहे का असाही प्रश्न आहे. लॉजिंग, बोर्डिंग, लेडीज बारची बांधकामं करताना त्यात दाटीवाटीनं बांधकामं केली गेली आहेत. कोणतीच अग्निसुरक्षा यंत्रणा तिथे नाही. कोणत्याही लॉजिंग, बोर्डिंग आणि बारला परवानगी देऊ नये असं सरनाईक यांनी म्हटलंय. पोलीस आयुक्त सदानंद दाते आणि पालिका आयुक्त डॉ विजय राठोड यांना भेटून आमदार सरनाईक यांनी उपरोक्त मागणी केली आणि निवेदन दिलं आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईला बळ देणाऱ्या ठाणे महापालिकेनं उभारलेल्या कोविड रुग्णालयाचा अनौपचारिक लोकार्पण सोहळा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत पार पडला. वागळे प्रभाग समिती अंतर्गत बुश कंपनी इथे जवळपास 490 बेड्सची क्षमता असलेल्या कोविड रुग्णालयाची उभारणी करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू होतं. पालकमंत्री जातीनं या रुग्णालयाच्या कामावर लक्ष ठेवून होते. या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा झाल्यानंतर बोलताना पालकमंत्र्यांनी सांगितलं की ठाणे शहरामध्ये कोरोनाचा सामना करण्यासाठी या रुग्णालयामुळे मोठं बळ प्राप्त झालंय. शहरातील एकही व्यक्ती बेडपासून वंचित राहणार नाही ही आमची भूमिका असून या रुग्णालयामुळे ठाणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांना मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. कोरोनाविरुद्धच्या लढाईचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिका सक्षम असून या रुग्णालयामुळे नागरिकांना नवीन सुविधा प्राप्त झाल्याचं आयुक्तांनी सांगितलं. दरम्यान या रुग्णालयामध्ये एकूण 440 बेड्स असून यातील 350 बेड्स हे ऑक्सिजन बेड्स आहेत तर साध्या बेड्सची क्षमता 90 इतकी आहे. उद्यापासून हे रुग्णालय नागरिकांच्या सेवेसाठी सुरू होणार आहे. नोटिस नोटिस होनी चाहिए, इग्नोर नहीं, मीटिंग अटेंड होनी चाहिए, मिस नहीं. When everyone is busy, TJSB Society makes society management very easy with online member data bank, online payment of maintenance bills, automatic payment reminder, meeting reminder, complaint management, digital notice board, parking management, vendor data bank, automatic balance sheet, reminders for statutory compliance and many more. After all, society management ye aapka nahi, app ka kaam hai. अच्छा ठळकघडामोडी शेवटी पुन्हा एकदा. बुश कंपनी येथील कोविड रुग्णालयाचं पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण. कोरोना विरुद्धच्या लढाईला मिळणार बळ.
लॉजमुळे कोरोनाचा धोका, कारवाई न झाल्यास आंदोलन करू, आमदार प्रताप सरनाईक यांचा इशारा. आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणाऱ्या दुकानांवर पालिकेचा बडगा, 8 दुकानं सील. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख आदर्श नगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.